राज्यात अनेक दिवसांपासून बारसू रिफायनरीचा वाद हा चांगलाच रंगतोय. रिफायनरी विरोधात बारसूवासियांनी आंदोलन छेडलं होतं, मात्र सरकारसोबत चर्चा झाल्यावर बारसूवासियांचा विरोध थोडा मावळताना दिसतोय. दरम्यान बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना बारसूमधील वास्तव कथन केलं. आंदोलकांनी रिफायनरी का नको यामागील कारणं त्यांनी शरद पवारांना सांगितली. रिफायनरी विरोधक सत्यजित चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. शरद पवारांनी रिफायनरी विरोधकांची भूमिका समजून घेतल्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आमची जी ग्रामस्थ बारसू सलगाव रिफायनरी विरोधी जे ग्रामस्थ आहेत जे आता आंदोलन करतात त्यांची सत्य परिस्थिती ही आव्हाड साहेबांनी थ्रू आम्ही शरद पवार साहेबांना मांडली तिथे आणि ग्रामस्थांचा जो अन्याय होत आहे जी दडपशाही होते त्याबद्दल पूर्ण कल्पना त्यांना दिली की किती मंत्री खोटं बोलतात किती समर्थन आहे काय आहे. आम्ही आमची पूर्ण जी माहिती आहे जी खरी ग्राउंड रिपोर्ट जो असतो तो पूर्ण साहेबांसमोर मांडला आणि साहेबांनी चांगला प्रतिसाद त्याला दिला. चर्चा त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत झाली. त्यांनी सांगितलं की ग्रामस्थ शिष्टमंडळ हे आमच्याकडे आलेलं आहे आणि त्यांनी जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो माझ्यापर्यंत सांगितले जो आम्ही त्यांना रिपोर्ट सांगितला तो त्यांनी पोहोचवला त्यांच्यापर्यंत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.